तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षकांमध्ये वाद झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालं. पीक विम्याचे पैसे दिले नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही. हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. संतोष बांगर आणि कृषी अधिकाऱ्यांमधील वादाचा व्हिडिओ देखील आता चांगलाच व्हायरल झाला. पैसे भेटत असतील, नुकसान झालंय आपलं, त्या पद्धतीने सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला. काय काय केलं तुम्ही सांगा ना मला. सगळं खाली जर झालं ना काही त्याचं आउटपुट निघलंय का ते बाकीचं आता सोडून द्या. दिल्लीला मीटिंग घेतली, खासदार साहेब गेले, खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले, खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले, मी त्यांच्या सोबत गेलो, त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मीटिंग घेतली, हे सगळं झालं. संपलं का? सगळ्या शेतकऱ्याची राख रांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना आहे. पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला 4 दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही, त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही, तर माझ्या एवढा वाईट कुणी.